मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर माझी तयारी पण झाली, तर आज चाललो आहे मी बाहेर। तर बाहेर कुठे चाललो हे पण मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे, पण तिथपर्यंत घरातले मेंबर काय करत आहे हे मी तुम्हाला दाखवते। चला तर मग, तर इथे चालू आहे ताईचा सोफा क्लीन करणं, है ना ताई? आता पाहुणे आले तर भरपूर धूळ झालीस ना तिथं, म्हणजे मस्त या चालू आहेत ना। तर आता बघू आईनी नाश्त्यामध्ये काय बनवलं, कारण की आईनी आज माहीची इच्छा होती ढोकल्याची, तर इथे आईनी ढोकलं बनवलं माहीसाठी। म्हणजे आम्ही सर्वजण खाणार आहे, तर थोडंसं राहिला तर बनवायचा, तर त्याला बनवू देते आणि झाल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे की तो कसा झालेला आहे। तर झालेला आहे ढोकला तयार, आणि इथे मी केलेला आहे जिरा आणि मोहरीचा तडका तयार, आणि आता त्याच्यावर टाकून देत आहे। त्यानंतर ढोकल्यावर टाकत आहे मी कोथिंबीर। तर इथे मी आता सर्वांसाठी प्लेटमध्ये काढून घेते ढोकल्याचे पीस। तर इथे सर्वजण आम्ही खात आहे आता ढोकला, आणि ढोकला पण खूप छान झाला होता। काय झालं ती शोभजिया? गुजी आहे हो, अधिक गुजी आहे ती गुजिया, तुला माहिती आहे? असं स्मार्ट डिश राहिला, तू आंघोळ केली म्हणूनच तसं इतका स्मार्ट डिश येत आहे। आपण कुठे चाललोय, कुठे चाललोय जेवण करायला? किती वेळ आहे? एकच घंटा आहे का? तिथपर्यंत तू हे टाइमपास करते का, गुजिया खात? बरं, अच्छा तू हा टाइमपास करतो, मग आता गुजिया खाऊ। गाडीमध्ये खात की इथे खात? मी ऑरेंज। हा, तू व्हाईट नाही आहे, ते लाईट ग्रे कलर आहे। हा, व्हाईट ग्रे नाही, लाईट ग्रे। माझा लाईट ग्रे छान दिसत आहे तू। बरं ठीक आहे, तू तुझं खा, दीदी तिचं खाते, ठीक आहे? चलो बाय। हाय फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगितलं होतं आम्ही कुठं येणार आहे, तर आम्ही आलेलो आहे पार्लरमध्ये माझी हेअर कट करायसाठी, आणि माहीची पण करायची आहे। तर आणखी लिफ्ट खाली आलेली नाही, आता लिफ्ट खाली येईपर्यंत आम्ही इथे उभं राहते। तर इथे आम्ही चालू आहे लिफ्टची वाट पाहणं, कारण की लिफ्ट आणखी यायला वेळ आहे। तर आता आम्ही निघालेलो आहे पार्लरमध्ये जाण्यासाठी, आणि अद्विक आणि हे खालीच उभे होते। तर इथे चालू आहे आईचं हेअरवॉश करणं, तर इथे चालू आहे आईचे हेअर कट करणं, कारण की आईचे हेअर पण खूप डल झाले होते। तर झालेले आहेत आईचे हेअर कट करणं, आणि तुम्ही बघू शकता आईचे हेअर किती सुंदर दिसत आहेत। तर त्यानंतर इथे हे दादा माझे हेअर कट करणार आहेत।
तर झालेले आहेत माझे हेअरकट करणं आणि इकडे आता माहीचे हेअरकट करणार आहेत। तर झालेला आहे माझं हेअरकट। तर खूप दिवसानंतर मी माझे हेअरकट केले, तर कशी दिसत आहे हे नक्की सांगा आणि आमची प्रिन्सेस कशी दिसत आहे हे पण आपण नक्की सांगा। चला तर मग मम्मी पुढे पेमेंट करतो। अच्छा, तर ताई पेमेंट करेपर्यंत आम्ही इथं उभं राहतो ना। ठीक आहे, चला तर मग आता आमचं तिघींचं पण हेअरकट झालेलं आहे आणि आमचे लुक पण चेंज झाले। तर आता चलो आम्ही जेवण करायला, म्हणजे यांचे चुलत भाऊ आहेत त्यांच्याकडे, त्यांच्या घराचं वास्तू आहे, तर आम्ही तिकडे जाणार आहे आधी। तर हे पण सर्वजण बसले पण गाडीमध्ये मीच राहिली। चला तर मग, तर अगोदर आम्ही त्यांच्यासाठी गिफ्ट घेतला आणि त्याच्यानंतर जाणार आहे त्यांचे। तर आलेले आहे आम्ही त्यांच्या इथं आणि त्यांची इथं खूप छान पूजा अशी मांडली होती, खूप मोठी पूजा होती। दर्शन झाल्यानंतर इथे आम्ही करत आहे जेवण, कारण की आम्हाला खूप उशीर झाला होता इथे येण्यासाठी। तर जेवण झाल्यानंतर आम्ही इथे थोड्या वेळ बसलो आणि त्याच्यानंतर मग निघालेलं आहे घरच्याकडे जाण्यासाठी। चला तर मग फ्रेंड्स, आता आलो मी घरी आणि याचा व्लॉग मी इथेच थांबवते। आणि याचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। साईडले जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा। चला तर मग आता भेटूया पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये, तिथपर्यंत बाय बाय।